नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या आता दहावीचा अल्झेब्राचा फर्स्ट जो की आहे इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स तो पाहणार आहोत सो चला तर मग स्टार्ट करूया इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स लिनियर इक्वेशन इन टू वेरिएबल्स आता हा चॅप्टर नववीला पण आहे आणि दहावीला पण आहे याच्यामधून खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे याच्यामधून हॉट क्वेश्चन येतात ओके सो एकदम बेसिक पासून स्टार्ट करूया का लिनियर म्हणजे काय तर व्हॉट इज व्हॉट डू मीन बाय द लिनियर लिनियर म्हणजे जर मी कोणता पण एक जर मी कोणता पण एक व्हेरिएबल घेतो दॅट इज एक्स व्हेरिएबल आणि याचा पॉवर किती असणार तर वन असणार म्हणजे काय कोणत्या पण व्हेरिएबलचा पॉवर वन असणे दॅट इज कॉल्ड एज अ लिनियर ओके एखादा व्हेरिएबलचा पॉवर जर वन असेल तर त्याला काय म्हणतात लिनियर असं म्हणतात आणि हा वन असल्यामुळे आपण काय करत नाही हा पॉवर लिहित नसतो ओके हा वन असल्यामुळे हा काय करत असतो आपण पॉवर लिहित नसतो सो जर मी तुम्हाला दिलं वाय इट इज जर दिलाय म्हणजे काय काय याचा पॉवर किती असणार आहे वन असणार आहे यालाच काय म्हणतात तर इट इज कॉल्ड एज अ लिनियर याला काय म्हणतात तर लिनियर असं म्हणतात नंतर सेकंड इज इक्वेशन व्हॉट डू मीन बाय दी इक्वेशन आता इक्वेशन म्हणजे काय इक्वेशन आता जर मी एक्झाम्पल घेतलं दॅट इज टू एक्स मायनस फाईव्ह आता हा माझा इक्वेशन असणार आहे का इज दिस द इक्वेशन नो इट इज कॉल्ड एज एन एक्सप्रेशन हा काय असणार आहे तर एक्सप्रेशन असणार एक्सप्रेशन मग इक्वेशन म्हणजे काय का जर मी हा टू एक्स मायनस इज इक्वल टू झिरो आता इक्वल टू साईन आलीये ओके अजून काय आलाय का इकडच्या साईडला एक एल एच एस साईड आली दॅट इज लेफ्ट हँड साईड आणि साईड ला एक आर एच एस साईड आली दॅट इज राईट हँड साईड म्हणजे इक्वल टू साईन आल्यामुळे इकडे काय एस साइड आली आणि इकडे काय आलंय आर एच साइड आली म्हणजे याला काय म्हणणार हे काय असणार तर इक्वेशन असणार दिस इज कॉल्ड एज इक्वेशन ओके म्हणजे आता लिनियर कळलं इक्वेशन कळलं टू व्हेरिएबल्स जर मी घेतोय टू एक्स प्लस टेन इज इक्वल टू झिरो आता हा माझा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का तर याच्यामध्ये व्हेरिएबल बघा व्हेरिएबल किती आहे इज एक्स फक्त व्हेरिएबल आहे जे एकच व्हेरिएबल आहे सो so, हा काय असणार नाही लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असणार नाही हा काय असेल लिनियर इक्वेशन इन वन असे। व्हेरिएबल असेल बिकॉज याच्यामध्ये व्हेरिएबल किती आहे तर वनचं एकच व्हेरिएबल असल्यामुळे इथे काय होणार तर लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल असेल जर मी दुसरा एक्झाम्पल घेतो थ्री एक्स प्लस फोर वाय इज इक्वल टू बी ट्वेल्व ओके okay, असं जर इक्वेशन घेतलं एखादं तर याच्यामध्ये बघा हा एक व्हेरिएबल आहे नंतर हा एक वेरिएबल आहे झाले दोन व्हेरिएबल नंतर आता याची पॉवर बघा काय असणार आहे सो हा काय असेल माझा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असणार ओके okay, वेरिएबल पण दोन आहे आणि त्याचा जो व्हेरिएबल आहे त्याचा पॉवर पण किती असणार आहे तर वन असणार आहे द लिनियर इक्वेशन इन

एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो हा काय त्याचा इक्वेशन इन टू जनरल फॉर्म आहे आणि याच्यामध्ये लक्ष द्या दॅट इज खूप महत्वाचं दॅट इज ए शुड बी नॉट इक्वल टू झिरो अँड बी ऑल्सो शुड बी नॉट इक्वल टू झिरो म्हणजे काय ए ची व्हॅल्यू अँड बी ची व्हॅल्यू झिरो नसली पाहिजे आता ए अँड बी काय आहे तर ए इज द कोइफिशंट ऑफ एक्स ओके ए इज अ कोइफिशंट ऑफ x or it is also called as a multiple of x it a B b that is coefficient of y or it is called as a multiple of y and c c that is called as a constant c ka constant term number so a and b a and b Kaya ahe they are the coefficients coefficients of x and y असेल तर दॅट इज द हे काय असणार असणार आहे आहे तर ओके दे आर द कोइफिशंट ए अँड बी काय असेल कोइफिशंट असतील एक्स वाय तर माझे काय व्हेरिएबल्स आहे आणि लक्षात ठेवा दॅट इज ए शुड बी नॉट इक्वल टू झिरो आता असं का बरं जर मी ए झिरो घेतला ए झिरो घेतल्यानंतर ए जर झिरो घेतला तर हा मल्टिप्लाय मल्टिप्लाय बाय एक्स आहे एक्सनी जर मल्टिप्लाय केलं तर ही टर्म काय होणार झिरो होणार राहणार फक्त बी वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो आणि इथं मग व्हेरिएबल किती राहील तर एकच राहील आणि तो कोणता फॉर्म होईल लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल होईल तसंच इथं जर बी झिरो घेतला तर ही टम काय होणार झिरो होणार राहील फक्त ए एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो आणि हे कोणतं इक्वेशन होईल लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबलच होणार आहे सो याच्यामध्ये दॅट विल बी ए शुड बी नॉट इक्वल टू झिरो अँड बी शुड बी नॉट इक्वल टू झिरो असलं पाहिजे आता हे जे जनरल फॉर्म आहे आता लिनियर इक्वेशन जेव्हा आपण सॉल्व्ह करतो तर आपल्याला नेहमी दोन इक्वेशन देतात दॅट इज कॉल्ड एज अ सायमंटेनियस इक्वेशन बिकॉज एकाच इक्वेशनचे सोल्युशन काय असणार आहे मेनी असणार आहे खूप सोल्युशन असणार आणि त्याच्यातली नक्की आन्सर कोणतं हे आपल्याला प्रेडिक्ट करता येत नाही और सांगता येत नाही म्हणून लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबलची नेहमी काय करतात दोन इक्वेशन देतात आणि दोन इक्वेशन सॉल्व्ह करावं लागतात दॅट इज कॉल्ड एज अ सायमंटेनियस इक्वेशन ओके जर मी सायमंटेनियस इक्वेशन घेतोय दोन दॅट इज सायमंटेनियस इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन इक्वेशन जर घेतोय दोन त्यानरल फॉर्म मध्ये लिहितो का असेल ए वन एक्स प्लस बी वन वाय प्लस सी वन इज इक्वल टू झिरो अँड ए टू एक्स प्लस बी टू वाय प्लस सी टू इज इक्वल टू झिरो आता मला असे दोन इक्वेशन दिले असतील हा इक्वेशन नंबर वन हा इक्वेशन नंबर टू आणि हे मला काय करायचंय सॉल्व करायचंय आता तुम्ही हे जेव्हा हे जे कंपेयर करून पण याचं सोल्युशन काय असणार आहे हे आपण प्रेडिक्ट करू शकतो जर ते कसे प्रेडिक्ट करणार तर त्याच्यामध्ये तीन आहे केसे, फर्स्ट केसेस जर मी रेशो घेतलाय ए वन अँड ए टू चा जर रेशो घेतला अँड तो काय नॉट इक्वल टू बी वन बाय बी टू आहे नॉट इक्वल टू बी वन बाय बी टू आहे तर याचं सोल्युशन जे असणार आहे ते काय असणार आहे एक युनिक सोल्युशन असणार आहे बी अ युनिक सोल्युशन याचं सोल्युशन काय असेल तर युनिक असेल युनिक म्हणजे एकच सोल्युशन असणार आहे जर सेकंड केस आहे जर ए वन बाय टू इज इक्वल टू बी वन बाय बी टू इज नॉट इक्वल टू सी वन बाय सी टू जर असेल तर याचे सोल्युशन काय असतील बी नो सोल्युशन काही सोल्युशन बी नो सोल्युशन असेल आणि थर्ड केस आहे इज जर असेल तर याचे जर सोल्युशन असणार बी मेनी सोल्युशन का असेल तर मेनी सोल्युशन बी मेन सोल्युशन जर मी रेशो कम्पेअर केले जर दोन सायमन्टेनियस इक्वेशन दिलेत मला त्याचे जर जर रेशो घेऊन बी ए वन बाय टू बी वन बाय बी टू नसेल तर याचं काय असेल एक युनिक सोल्युशन असेल और ठराविक सोल्युशन असणार आहे तसंच ए वन बाय टू इज इक्वल टू बी वन बाय बी टू आहे बट नॉट इक्वल टू सी वन बाय सी टू आहे तर काय असेल दॅट विल बी नो सोल्युशन असणार आहे आणि दॅट विल बी ए वन बाय टू इज इक्वल टू बी वन बाय बी टू इज इक्वल टू सी वन बाय सी टू म्हणजे काय यांच्या सगळ्यांचं रेशो जर सेम असेल तर काय असेल दॅट विल बी मेनी सोल्युशन असणार ओके ओकेंटेनियस इक्वेशन सायमंटेनियस इक्वेशन आपल्याला न करता फक्त त्याच्या कोण काय वाटतील तर सोल्युशन कसे येतील और सोल्युशन कसं असेल हे आपल्याला पाहू शकतो ओके okay? आता याला सॉल्व करण्यासाठी डिफरंट डिफरंट मेथड्स तर डिफरंट डिफरंट मेथड्स कोणत्या कोणत्या हे आपण बघूयात आता मेथड्स को सॉल्व और लिनियर इक्वेशन टू वेरिएबल सॉल्व करी मेथड्स बी मेथड्स मेथड्स फर्स्ट मेथड इज देशन मेथड फर्स्ट मेथड कोशन मेथड है फर्स्ट इज इलिमिनेशन मेथड जी मेथड है दैट इज इज सबस्टी ट्युशन मेथड सेकंड जी मेथड असणार आहे दॅट इज सबस्टी मेथड थर्ड जी मेथड आहे थर्ड मेथड दॅट इज ग्राफिकल मेथड ग्राफिकल मेथड अँड लास्ट जी मेथड आहे दॅट इज क्रॅमर्स दॅट इज कॉल्ड एज अ क्रॅमर्स रूल दिस इज द क्रॅमर्स रूल अशा आपल्याला चार मेथड शिकायच्या कोणत्या कोणत्या आहेत तर फर्स्ट इज इलिमिनेशन मेथड सेकंड इज सबस्टिट्युशन मेथड थर्ड इज ग्राफिकल मेथड अँड फोर्थ वन इज क्रॅमर्स रूल आपल्याला वन बाय वन सगळ्या मेथड शिकायच्या आहेत ओके सो वी विल स्टार्ट विथ फर्स्ट मेथड अँड एक सॉल एक्झाम्पल घेऊ मधलं अँड आफ्टर दॅट वी विल गो फॉर एक्सरसाइज तर फर्स्ट मेथड दॅट इज इलिमिनेशन मेथड आपण स्टार्ट करणार आहोत तर इलिमिनेशन मध्ये इलिमिनेशन मेथड मध्ये काय करतात तर दोन व्हेरिएबल्स असतात एक्स अँड वाय मध्ये आपल्याला काय करायचं असतं एक तर दोन्ही व्हेरिएबल मधून एक वेरिएबल काय करायचं करायचं असतो एलिमिनेट करायचा असतो एलिमिनेट म्हणजे काय काढून टाकायचा असतो आता जर मला एक वेरिएबल काढून टाकायचं असेल तर मला त्याचे का काय करावं का लागतील कोइफिशन्स काय करावं लागतील सेम करावं लागतील आणि त्यांचे सायन्स पण काय पाहिजे ऑपोजिट पाहिजे ऑपोजिट म्हणजे काय एक प्लस असेल तर एक मायनस पाहिजे आणि मायनस असेल तर प्लस पाहिजे तरच ते काय करतात एकमेकाला कॅन्सल करतात और ते काय करतात इलिमिनेट करतात सो विल बी सॉल्ट एक्झाम्पल मध्ये टेक्स्टबुक मधला सॉल्ट एक्झाम्पल जो आहे तो आपण घेऊया इज एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू ट्वेंटी नाईन आणि दुसरं इक्वेशन आहे म्हणजे इक्वेशन नंबर वन आहे दुसरं काय इक्वेशन नंबर सेकंड आहे आता मला काय करायचं आहे हा जर एक्स इलिमिनेट करायचा असेल एक्स जर एलिमिनेट करायचं असेल तर मला क्वेपिशन काय करावं लागतील सेम करावं लागतील क्वेपिशन सेम कधी होतील जेव्हा मी या इक्वेशनला फायव ने मल्टिप्लाय करेल आणि इक्वेशन सेकंड ला मी कशाने मल्टिप्लाय करेल थ्री ने तर दोन्हीकडे काय येईल फिफ्टीन फिफ्टीन येईल आणि मला काय करावं लागेल यांचं सबस्ट्रॅक्शन करावं लागेल हे काय होईल एक्स एलिमिनेट होईल जर वाय एलिमिनेट करायचं असेल तर काय करावं लागेल इथे टू आहे इथे पण टू आणावं लागेल म्हणजे या इक्वेशनला फक्त टू ने मल्टिप्लाय करावं लागेल टू ने मल्टिप्लाय झाल्यानंतर इथं टू आला इथं पण मायनस टू येईल हे काय होईल कॅन्सल होईल सो मैं करतेवेशन नंबर टू ऐसी टू ने मल्टीप्लाय करते मल्टीप्लाय मल्टीप्लाय इवेशन से मल्टीप्लाय कर टू ने मल्टीप्लायर का टू ने क्या करना है मल्टीप्लाय करना है इक्वेशन एज इट इज ली तो बी एटीन नंतर टू ने मल्टिप्लाय प्रत्येक टीमला काय करणार टू ने मल्टिप्लाय करणार सो दॅट विल दिकम टू इन टू फाईव्ह एक्स मायनस टू इन टू वाय इक्वल टू टू इन टू एटी होईल बी टेन एक्स नंतर हे किती होईल टू वाय इज इक्वल टू हे किती होईल थर्टी सिक्स हे आला माझा इक्वेशन नंबर थर्ड याला काय करणार इक्वेशन नंबर थर्ड देणार आता इथे काय आले दोघांचे सेम झालेत सो आता इथे पण प्लस आहे इथे पण मायनस आहे मग दोघांची काय करणार ऍडिशन करणार विल बी ऍड ऍड इक्वेशन इक्वेशन कोणता फर्स्ट अँड इक्वेशन थर्ड इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड काय करणार ऍड करणार सो इक्वेशन फर्स्ट काय थ्री एक्स मायनस टू वाय सॉरी प्लस टू वाय इज इक्वल टू ट्वेंटी नाईन एन इक्वेशन थर्ड काय टेन एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू थर्टी सिक्स काय करणार तर ऍडिशन करणार आता ऍडिशन करत असताना इथं थ्री एक्स 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 टेन दॅट थर्टीन नंतर हा काय होणार प्लस टू वाय मायनस टू वाय हा काय होईल कॅन्सल होईल म्हणजे काय झिरो वाय होईल ते म्हणजे आपण काय करत नसतो लिहित नसतो इज इक्वल टू 3, हे किती होईल दॅट बी नाईन प्लस सिक्स दॅट विल बिकम काय थ्री हे थ्री होईल नंतर हा थ्री दॅट विल बिकम सिक्स्टी फाईव्ह ओके सो काय आलं माझं थर्टीन एक्स इज इक्वल टू सिक्स्टी फाईव्ह आता एक्सची व्हॅल्यू वाढायची सो एक्स ॲज इट इज आता हा इकडे काय आहे तर दॅट बी मल्टिप्लाय तिकडे जाऊन काय होणार डिवाइड होणार सो दॅट विल बी सिक्स्टी फाईव्ह डिवायडेड बाय

5 है सो दैट विल बी 5 माइनस y इज इक्वल टू 18 अदर 5 5 हो जाए दैट विल बिकम 25 सो so 25 माइनस y इज इक्वल टू 18 नंतर हा इकडे प्लस आहे तिकडे जाऊन काय होणार माइनस होणार सो दैट विल बिकम माइनस y इज इक्वल टू 18 माइनस 25 सो so माइनस y इज इक्वल टू दैट विल बी 18 माइनस 25 किती होणार तर माइनस 7 आता दोन्हीकडे मायनस साईन आहे सो काय होणार वाय इज इक्वल टू फक्त सेवन राहील बिकॉज मायनस मायनस साईन काय होणार कॅन्सल होणार और मायनस साईन जर मल्टिप्लाय केलं तर ही प्लस होईल हे पण प्लस होईल आता हे झालं एक्स ची व्हॅल्यू भेटली मला फाईव्ह अँड वायची ची भेटली सेवन सो कसं लिहिणार सोल्युशन तर दिस इक्वेशन दिस इक्वेशन हॅव सोल्युशन दॅट इज एक्स वाय इज इक्वल टू किती आहे अँड बी लास्ट का हे दोन जे इक्वेशन आहे त्यांचं सोल्युशन काय दॅट इज अँड फायव्हय आणि जर मला हे इक्वेशन बघायचं असेल माझा अँसर करेक्ट आहे की नाही तर कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये काय करा एक्स अँड वाय चे व्हॅल्यू टाका आणि एल एच एस इज इक्वल टू आर एच एस आली पाहिजे ओके